लास्ट मध्ये आपण बघितला एडी कडनंतर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेल्फ इंडक्शन सेल्फ इंडक्शन सेल्फ इंडक्शन यालने दाखवला हो दा जातो काय एक पेन आहे ब एक सर्किट आहे याच्यामध्ये मी एक कॉईल काढली आहे ठीक आहे ह्या कॉईलला मी काय केलं सप्लाय दिलेला आहे आणि इथे मी खी लावली ठीक आहे हे जर क्लोज झाला तर इथून करंट फ्लो आयला सुरुवात होईल आणि इथून करंट फ्लो झाला तर ई एम एप इंडूज होईल ठीक आहे मग काय पेनॉमेनॉन पेनॉमेनॉन इनविच एम ॲप इज इंडोज दिसत का तर कलाईट एम एप इज विंडोज ड्यू टू चेंज इन करंट असोसिएटेड विथ सेम सर्किट सेम सर्किटमधला जो करंट आहे त्याच्यामध्ये जर चेंज आला तर त्याच्यामध्ये ईएमएफ एम होतो सेम सर्किटमध्ये मध्ये एम एफला आपण येलने दाखवतो हा तुमचा ई ए आय तुमचा के ठीक आहे चल आपण कडे जाऊया आपण आता यल म्हणजे काय असतं सेम सर्किट आहे ठीक आहे मी काय लक्षात आलं प्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आय प्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आय मग प्लक्स इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढून टाका कॉन्स्टंट यूज करा तो असतो यल आणि यल आय मग हेल इज कुटु काय हेल इझी कुटुं काय भेटलं मला हेल इझ कुटु भेटलं साय बाय आय साय म्हणजे काय असतं साय म्हणजे सॉरी साय म्हणतो पाय फायचं युनिट काय असतं वेबर आणि करंटचं युनिट काय असतं एम्पियर वेबर पर एम्पियर अजून बाय लेन्स लॉ म्हणा किंवा पॅराडाईज लॉ म्हणा लेन्स लॉ म्हटलं तर इज काय येणार आहे మాయనస డి పాయ బయట నిగేటవ సాయిన ఎక్కువ లెన్స్ మన నిగేటవ సాయిన ఏ చాలా మైనస్ డి బాయ్ డిటీ ఫైవ్ చీల్యూ కాల్ ఇవ్ వ్యూ కాల్ ఇన్య నరం మ్యాగ్నిట మ్యాగ్నేటే మ్యాగ్నేటర్ నిగేటవ సాయిన కాని గైపు చలా ఈజ్వల్ టూ ఎల్ బయ నియ डी टी यल यूनि घल इज इकड़ का ई डी आई बाय डी टी एल सेल्फ इंडक्टन्स ई क्या वोल्टेज वोल्टेज युनिट वी आय आई करंट करंट यूनिट एम्पिन्न टी टी मे टाइप एम्पियर से युनिट ओल्ट पर एम्पि पर एम्पेर हे काय झालं तुमचं युनिट हे काय झालं तुमचं युनिट ठीक आहे आता आपण बघूया त्याचं डायमेन्शन डायमेन्शन्स काढू ठीक आहे डायमेन्शन्स बघा वी एस बाय वी एस बाय ए वी म्हणजे काय वी म्हणजे काय वोल्टेज व्होल्टेज म्हणजे काय असतं वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठीक आहे सेकंद ॲज इट इज हां बी एस आणि एम्पियर ॲज इट इज चला डब्ल्यू म्हणजे काय वर्कडन वर्क वर्डन वर्क काय एनर्जी म्हणजे काय एम जी एच एस अपॉन क्यू टू ए ही माझी पद्धत आहे डायमेन्शन पॉईंट आउट करण्यासाठी मी कधी डायमेन्शन पॉईंट आउट करा लर्न करण्यासाठी सांगत नाही मग काय यल एम टी ए चला यम म्हणजे काय एम जी एच यम म्हणजे काय के जी के जी म्हणजे काय मास्क प्रेझेंट आहे म्हणजे काय एल रेश टू वन जी म्हणजे काय ऍक्सरेशन टी रेश टू okay, मायनस टू ओके आईट म्हणजे काय वन म्हणजे झालं एल टू येस yes, म्हणजे काय टाइम टाइम काय पॉझिटिव्ह मध्ये <coughs> काय झालं प्लस वन झालं ऍड म्हणजे काय झालं मायनस वन ठीक आहे चार्ज क्यू ए क्यू 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 बर क्यू क्यू म्हणजे काय असतं आय टी क्यू म्हणजे काय असतं आय टी बघा याला मी आस करून घेतो युनिटमध्ये लिहून घेतो पटकन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल यम यम म्हणजे काय के जी एक्सरेशन म्हणजे काय मीटर पर सेकंद स्क्वेअर एच म्हणजे काय मीटर आणि सेकंद म्हणजे काय सेकंद ॲज इट इज जेव्हा काय चार्ज चार्ज म्हणजे काय असतं करंट करंटची डिप्लेशन करंटची डिप्रेशन काय चार्ज पर युनिट टाईम म्हणजे काय चार्ज इज इक्वल काय आय टी चार्ज म्हणजे काय आय टी म्हणजे एम्पियर सेकंद एम्पियर सेकंद आणि हे काय तुमचं एम्पियर बघा काय काय उडेल आ सेकंद आ सेकंद गेट कॅन्सल म्हणजे काय झालं तुमचं किलोग्राम मीटर इंटू मीटर काय झालं मीटर स्क्वेअर किलोग्राम मीटर इंटू मीटर काय झालं मीटर स्क्वेअर एम्पियर स्क्वेअर ठीक आहे सेकंद स्क्वेअर ठीक आहे बस हे झालं आपलं मग काय के जी वन एम टू एल टू ए मायनस टू आणि हा मायनस टू हे झालं त्याचं डायमेन्शन हे काय झालं त्याचं डायमेन्शन इथं तुम इथं किती आहे एल टू मैं दस यू वन माइनस टू ये क्या जान मग तुम्स सेल्फ इंडक्टन का फॉर्म्यूला सेल्फ इंडक्टन का फॉर्मुला सेल्फ इंडक्टन्स मे का डेफिनेशन तैयार है डेफिनेशन तैयार कर ठीक है हम डेफिनेशन इतना तैयार करू आप सेल्फ इंडक्टन डेफिनेशन हे ये डेफिनेशन लिया इट इज द रेशो ऑफ इट इज द रेशो ऑफ ईएमएफ टू द रेट ऑफ चेन्ज ऑफ करंट का इट इज द रेशो ऑफ ई एम एफ टू रेट ऑफ चेंज ऑफ करंट रेट मंटल तो टाइम ठीक है एक यूनिट जा त्याच्यानंतर इथून पण आपण डिफिनेशन तयार करू शकतो काय इट इज द रेशो ऑफ इट इज द रेशो ऑफ कशाचा रेशो आहे फ्लक्स आणि करंट इट इज द रेशो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स टू मॅग्नेटिक फ्लक्स टू मॅग्नेटिक फ्लक्स टू हे झालं त्याचं डेफिनेशन दोन प्रकारे आपण डेफिनेशन लिहू शकतो त्याचं चल काय बघा सेल्फ इंडक्टर म्हणजे काय सेल्फ इंडक्टर पॅनोमेनल पॅनोमिनाल इन इमेज एम एफ इज इंडोज ड्यू टू द चेंज इन करंट असोसिएटेड विथ द सेम सर्किट सेम सर्किटमध्ये जे काही करंट आहे त्याच्यामधले चेंज केलं तर प्लक्समध्ये पण चेंज होतो मग प्लक्स इज इक्वल काय म्हटलं प्लक्स इज डायरेक्ट प्रोप्रेशनल होतं आहे मग डायरेक्टली प्रोप्रेशनल जाईन काढून टाकलं त्याच्याऐवजी यूज केलं एल मग इज इक्वल काय म्हटलं मला प्लक्स अपॉन आय मग वेबर पर एम्पिअर याच्यावर मी डेफिनेशन तयार केली काय इट इज द रेशो ऑफ मॅगनेटी प्लस टू करेक्ट बाय लेन्स लॉ किंवा बाय लेन्स लॉ किंवा पॅराडेज लॉ डी पाय बाय डी टी असतं ठीक आहे मग पायची वेळेला पण इथं टाकली गेला या कॉन्स्टंट बाहेर काढला मग यू काढला ई डी आय बाय डी टी मग याच्यावर मी युनिट्स तयार केलं वी एम पेपर सेकंद वी एस बाय ए हां मग याच्यावर मी डायमेन्शन तयार केलं डायमेन्शनची पद्धत समजून घ्या डायमेन्शन असंच करा लर्न करू नका पाठ करू नका ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इंडक्टन्स ऑफ हो सोले नॉइड